मित्रो, मी आज या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून मी आपणासमोर म्हणजे ज्यांची लग्न झालेली आहेत आणि ज्यांची लग्न होणार आहेत अशा युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी सादर करणार आहे. कृपया आपण आपल्या जन्मकुंडलीनुसार मी जे काय सांगणार आहे ते कृपया चेक करून घ्यावे, किंवा ज्यांची लग्ने होऊ घातलेली आहेत अशानेही आपल्या कुंडलीवरून या व्हिडिओचा परामर्श करून घ्यावा किंवा खात्री करून घ्यावी. जवळजवळ 80 ते 90% जर आपली कुंडली बरोबर असेल तर 80-90% या कुंडलीवरून आपला जीवनाचा साथीदार कुठे मिळेल याची आपणास कल्पना येईल आणि त्याप्रमाणे आपणास आपल्या जीवन साथीदाराला मिळवण्यासाठी त्या दिशेने मार्गक्रमण करता येईल. विनाकारण इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा या मार्गाने गेल्यास आपला जोडीदार लवकरात लवकर आपल्याला योग आल्यानंतर तो मिळू शकेल हे मात्र निश्चित. तर मी आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपणास एक विनंती करत आहे की कृपया या व्हिडिओला आपण लाईक करावे, सबस्क्राईब करावे, जेणेकरून व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक मिळतील. आपणास जर व्हिडिओ पसंत पडला तर जरूर लाईक करावे. मित्र हो, आपली जन्मकुंडली आपल्याजवळ असते. त्या जन्मकुंडलीमध्ये एकूण 12 भाव असतात. पहिला भाव हा आपला स्वतःचा असतो आणि 7वा भाव हा आपल्या लाईफ पार्टनरचा असतो, म्हणजेच जीवनसाथीचा असतो. तर आता त्याला आपण सप्तम भावही म्हणू शकतो. आता या 12 भावामध्ये 1 ते 12 अशा प्रमाणात आकडे असतात. म्हणजे कालपुरुषाची कुंडली जर आपण बघितली तर त्यात पहिल्या भावामध्ये 1 हा आकडा असतो आणि 7व्या भावामध्ये 7 हा आकडा असतो. या प्रकारे प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली असते आणि या 12 भावामध्ये वेगवेगळे अंक असू शकतात. कुणाच्या जन्मकुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये 2 असू शकतो, 7व्या भावामध्ये 5 असू शकतो, 7 असू शकतो. अशा प्रकारे सप्तम भावामध्ये जो अंक असेल त्या अंकाचा स्वामी म्हणजेच सप्तमेश हा आपला लाईफ पार्टनर असतो किंवा जीवनसाथी असतो. आता हा सप्तमेश म्हणजे त्या राशीचा स्वामी, जो अंक त्या सप्तम भावामध्ये आहे त्या अंकाचा स्वामी. आता हे स्वामी कसे आहेत? समजा सप्तम भावामध्ये 1 किंवा 8 हा अंक असेल तर त्या अंकाचा स्वामी किंवा त्या राशीचा स्वामी हा मंगळ असतो. जर समजा सप्तम भावामध्ये 2 आणि 7 हा अंक असेल तर त्या 2 आणि 7 या अंकाचा किंवा या राशीचा स्वामी शुक्र असतो. किंवा जर सप्तम भावामध्ये 3 आणि 6 हा अंक असेल किंवा ही राशी असेल तर त्या अंकाचा त्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. किंवा जर समजा सप्तम भावामध्ये 9 आणि 12 हे जर अंक असतील किंवा या राशी असतील तर त्या राशीचा स्वामी गुरु असतो. तसेच सप्तम भावामध्ये 10 आणि 11 हा जर अंक असेल
तर या अंकाचा स्वामी शनी असतो. तसे सप्तम भावामध्ये तर चार अंक असेल तर चार अंकाचा स्वामी हा चंद्र असतो, आणि पाच अंक असेल तर पाच अंकाचा किंवा पाच राशी पाच या राशीचा स्वामी हा रवी असतो. अशा प्रकारे प्रत्येक अंकाचे स्वामी मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत. तर या प्रकारे प्रथम आपल्या जन्मकुंडलीमध्ये सप्तम भावामध्ये कोणता अंक आहे हे ते पहावे. जर समजा उदाहरणार्थ जर सप्तम भावाचा स्वामी किंवा सप्तम भावामध्ये असलेल्या राशीचा स्वामी जर कुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये पडलेला असेल तर त्या व्यक्तीचा विवाह किंवा त्या व्यक्तीचा जीवनसाथी तो व्यक्ती स्वतः ठरवितो किंवा स्वतः पाहतो. त्याचप्रमाणे सप्तम भावाचा स्वामी जर द्वितीय भावामध्ये किंवा दोन नंबरच्या भावामध्ये असेल तर त्या व्यक्तीचा विवाह कुटुंबातील व्यक्तीमुळे होऊ शकतो किंवा होतो. कुटुंबातील कोणती मग ते तुमच्या कुटुंबात असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून तो विवाह होतो. जर समजा सप्तम भावाचा स्वामी तृतीय भावामध्ये असेल किंवा तिसऱ्या भावामध्ये असेल तर त्या व्यक्तीचा विवाह त्यांच्या बहीण भावामुळे होऊ शकतो किंवा होतो. किंवा दुसरा पर्याय म्हणजे जाहिरात विवाह ब्युरो यांच्या मार्फत ही होऊ शकतो. जर समजा सप्तमेश किंवा सप्तम स्थानाचा स्वामी चतुर्थ स्थानी असेल तर त्या व्यक्तीचा विवाह आईच्या माध्यमातून होतो किंवा आई त्या विवाह होण्यास जबाबदार असते किंवा आई. सप्तम भावाचा स्वामी जर पंचम भावात असेल तर त्या व्यक्तीचा विवाह शाळा कॉलेजमधील मित्रपरिवाराच्या माध्यमातून किंवा प्रेमविवाह होण्याची शक्यता असते. जर समजा सप्तम भावाचा स्वामी षष्ठ भावात असेल किंवा सहाव्या भावात असेल तर त्या व्यक्तीच्या आईच्या माहेरच्या मंडळीकडून विवाह होण्याची शक्यता असते किंवा लग्न ठरते. सप्तम भावाचा स्वामी जर सप्तम भावामध्येच असेल तर त्या व्यक्तीचा विवाह एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी होऊ शकतो किंवा ओळखीच्या व्यक्तीमार्फत होऊ शकतो. सप्तम भावाचा स्वामी जर अष्टम भावात असेल तर त्या व्यक्तीचा विवाह मित्राच्या वडिलांच्या माध्यमातून होतो. सप्तम भावाचा स्वामी जर नवम भावात असेल तर त्या व्यक्तीचा विवाह प्रवासाच्या माध्यमातून ठरू शकतो. प्रवासामध्ये जाता येता त्या व्यक्तीची ओळख होते आणि त्याच्या माध्यमातून तो विवाह होऊ शकतो. सप्तम स्थानाचा मालक किंवा सप्तमेश जर दशमात असेल तर त्यांचा विवाह त्या व्यक्तीचा विवाह वडिलामार्फत होऊ शकतो किंवा त्यांचा विवाह होण्यास वडील कारणीभूत असू शकतात. जर समजा सप्तमेश लाभात असेल किंवा अकराव्या भावात असेल तर विवाह ठरण्यासाठी
मित्रमंडळीपैकी एखादी व्यक्ती निमित्त असू शकते. तसेच सप्तमेश जर व्यवस्थानात असेल किंवा 12व्या भावात असेल तर त्या व्यक्तीचा विवाह परदेश दौऱ्याच्या निमित्ताने अथवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या निमित्ताने विवाह जुळवून येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे मित्रो, मी आपणास विवाह जुळून येण्याकरिता कोण कारणीभूत असू शकते याबद्दल आपणास कल्पना दिलेली आहे. तरी आपण आपल्या कुंडलीवरून खात्री करावी की ज्यांचा विवाह झालेला आहे अशा व्यक्तीने अशा प्रकारे त्यांचा विवाह झाला आहे का नाही हे त्यांना खात्री करता येईल. आणि ज्यांचा विवाह होणार आहे किंवा जे विवाह इच्छुक आहेत यांनाही या कुंडलीवरून आपला विवाह कुठे होणार आहे किंवा कुणामार्फत होणार आहे याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे त्यांना आपला लाईफ पार्टनर किंवा जीवनसाथी शोधण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो आणि आपला वेळ वाया जाणार नाही याचीही काळजी घेता येते. तरी मित्रो, या प्रकारे मी आपणासाठी ही माहिती दिलेली आहे ती आपण योग्य प्रकारे उपयोगात आणावी आणि आपला लाईफ पार्टनर होण्यास त्याची मदत घ्यावी. थँक्यू.